बेळगाव शहर व तालुक्यातील वारकरी मंडळींची विशेष करून वयोवृद्ध भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी समस्त बेळगाव तालुक्याच्या वतीने श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी आणि निलजी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी यांच्याकडे केली आहे। निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन कडाडी यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित कडाडी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील म्हणाले की श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि श्रीराम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ आणि समस्त निलजी ग्रामस्थ तसेच तालुका वासियांमार्फत बेळगाव ते पंढरपूर ही पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। बेळगाव ते पंढरपूर अशी पॅसेंजर रेल्वे सेवा 2019 पूर्वी म्हणजे कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ होण्यापूर्वी सुरळीत सुरू होती। त्यावेळी दररोज दुपारी 2:30 आणि सायंकाळी 4:30 अशी दिवसातून 2 वेळा ही रेल्वे नियमित चालू होती, मात्र कोरोना काळात ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली। पंढरपूर रेल्वे पूर्ववत होणार का? कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर बेळगाव ते पंढरपूर वगळता आतापर्यंत सर्व रेल्वे सेवा पूर्ववत सुरळीत सुरू झाल्या आहेत। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारी बेळगाव पंढरपूर रेल्वे मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे विशेष करून वयस्क भक्त मंडळींची मोठी गैरसोय होत आहे। त्यांना सध्या रेल्वेने जावयाचे असल्यास मिरजेपर्यंत जाऊन तेथून पंढरपूरला जावे लागत आहे, त्यामुळे पूर्वीप्रमाणे बेळगाव ते पंढरपूर थेट पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाल्यास समस्त वारकऱ्यांसह वडीलधारी वयस्कर भक्त मंडळींची अतिशय चांगली सोय होणार आहे, तेव्हा ही रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। ಡೈರೆಕ್ಟ್ ಏನಾದ್ರೆ ಗಾಡಿ ಇದ್ರೆ ಹೋಗ್ತಾರೋ ನಾವು ಅಂದ್ರೆ ಏನ ಹೋಗ್ರಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ಏನಾದ್ರೆ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ರೈಲ್ವೆ ಇದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರದ್ದು ಅಂದ್ರೆ ಹಾದಿ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಡೈರೆಕ್ಟ್ ಗಾಡಿ ಇದ್ರೆ ಹೌದು ಪಂಡರಪುರ್ಗೆ ಇಳಿತೈತಿ, ಪಂಡರಪುರದಿಂದ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಮತ್ತೆ ಪಂಡರಪುರದಾಗಿಂದ ಮತ್ತೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೋದು। ಈ ಪ್ರಕಾರ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಏನ ಈಗ ಸದ್ಯ ಬಂದಾಗ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮಂದ್ರೆ ಎರಡೂ ಟ್ರೈನ್ಸ್ ಒಂದು ಪರಳಿ ವೈದ್ಯನಾಥ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಟ್ರೈನ್ ಇದೆ, ಒಂದು 2:30 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂದ್ರೆ यावेळी ट्रस्टचे इतर सदस्य आणि निलजी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महादेव पवार, कॅनल सिटी न्यूज, बेळगाव।